जाती आणि धर्म काढता, पण जाती धर्म वरच्या जातींना, वरच्या जातींना जाती सोडणं सोपं आहे. खालच्या आणि रिझर्वेशन नको आहेत का? हे लोक जाती सोडा म्हणजे रिझर्वेशन सोडा सांगतायत. रिझर्वेशन असलीच पाहिजे, पण जातीय भावना सोडली पाहिजे. जात विश्लेषण झालं पाहिजे, पण जातीय वाद सोडला पाहिजे. मी म्हणतो की मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही. ब्राह्मण लोक समजतात की वागळे ब्राह्मणांच्या विरोधात आहे. ब्राह्मणांमध्येही चांगले लोक आहेत, ब्राह्मणांमध्ये सुधारक झालेले आहेत. मी ब्राह्मणी प्रवृत्तीच्या विरोधात आहे, आणि ब्राह्मणी प्रवृत्ती ही सर्व जातींमध्ये आणि सर्व धर्मामध्ये असते. ब्राह्मणी प्रवृत्ती काय आहे? ब्राह्मणी प्रवृत्ती म्हणजे जात धर्माच्या नावाने दुसऱ्याला कमी लेखणं, माझीच जात श्रेष्ठ, माझाच धर्म श्रेष्ठ असं म्हणणं आणि दुसऱ्याला हीन वागणूक देणं, ही ब्राह्मणी प्रवृत्ती आहे. ह्या प्रवृत्तीच्या मी विरोधात आहे. मग ते दलितांमधले ब्राह्मण असो, ब्राह्मणातले ब्राह्मण असो की बहुजन समाजातले, प्युरिटीचा आग्रह ख्रिश्चनांमधले असो, मुसलमानांमध्ये, सगळीकडे ब्राह्मणी प्रवृत्ती आहे. आपण सगळ्याच्या विरोधात आहोत, पण हे सगळ्यांनी केल्याशिवाय होणार नाही. कळलं का? खूप उच्च शिक्षित NRI झालेले अमेरिकेत राहणारे लोक पण जेव्हा मुली शोधताना आमच्याच जातीतली पाहिजे असं म्हणतात ना, तेव्हा मला लाज वाटते. तुम्ही काय अमेरिकेला जाऊन तिथे केलं काय? काय हे शेण खाताय? मला खरंच कळत नाही, खरंच लाज वाटते या लोकांची.